पोलादपूरमध्ये फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याची ही बातमी आहे. काही घरांसह 3 दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहेत. आगीत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं कळत आहे. यावेळी अतिशय महत्वाची बातमी, आपल्याला माहिती नेहमी दिवाळीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात, त्याचप्रमाणे आज पोलादपूरमध्ये देखील अशाच प्रकारची घटना घडली आहे मोठ्या प्रमाणात. अर्थातच आपल्याला माहिती आहे की फटाक्यांचा साठा इथे येतो, अतिशय काळजी घेणं गरजेचं असतं, मात्र कधीतरी अशा घटना घडतात. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी. प्रफुल्ल पवार आपल्या बरोबर आहे. प्रफुल्ल, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात आग लागली आहे, सुदैवानं कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे, कशा प्रकारे ही आग लागली असावी, काही कारण कळतंय? आगीचं नेमकं कारण अजून काही कळलेलं नाही आहे, पण रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आणि हे फटाक्यांच्या दुकानावर आग लागली आणि ही बाजारपेठ जी आहे ती दुकानांनाही बसली, ती दुकानही आगीच्या भक्षस्थानी पडली, त्याचप्रमाणे काही घरही आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहेत. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. प्रफुल्ल पवार आपले प्रतिनिधी आपल्याला पोलादपूरहून माहिती देत होते. पोलादपूरमध्ये ही घटना घडलेली आहे, सुदैवानं आपण बघतोय कुठलीही जीवितहानी झाली नाही. ताजी दृश्य पोलादपूरहून आपण पाहू शकतो. फटाक्यांच्या दुकानाला प्रचंड आग लागलेली आहे, काही घरांनाही या आगीच्या झळा बसलेल्या आहेत. सकाळची वेळ होती, मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.